about title, what it means. A song of the open road has a symbolic meaning. Here, song is represent happiness, joy and excitement. Open road is place where people come together. Second, it's apart from any status of social rank. It is used by both the poor and the rich. Open road means freedom, mobility, and open road means place of democracy. A point to start over towards something new. Open road, song of the open road, म्हणजे मुक्त रस्त्याचे गाणे. मुक्त रस्त्याचे गाणे ही कविता अगदी प्रतिकारात्मक आहे, प्रतिकात्मक आहे. यामध्ये सॉन्ग हे जे गाणं दाखवलेलं आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, सॉन्ग हे त्यामध्ये प्रतीक दाखवलेलं आहे आणि यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं हे प्रतीक दाखवलेलं आहे. ओपन रोड हे सुद्धा प्रतीक दाखवलेलं आहे. यामध्ये रस्ता म्हणजे समानता, जिथे गरीब श्रीमंत कोण नसतो. रस्ता म्हणजे स्वातंत्र्य, जिथे मुक्तपणे वावरता येतं. रस्ता म्हणजे नवीन सुरुवात, नवीन उमेद जागवता येते. आणि त्याचबरोबर इथे रस्ता म्हणजे लोकशाही, जिथे आपलं मत आपल्याला मांडता येते. द प्रेझेंट पोएम रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन 1819 to 1892 वॉज एन अमेरिकन पोएट, एसिएस्ट अँड जर्नलिस्ट. वॉल्ट व्हिटमन हे अमेरिकेतील कवी, निबंध लेखक आणि पत्रकार होते. व्हिटमन इज अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनॉन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्ड्स. अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली कवितेमध्ये वॉल्ट व्हिटमन यांचा समावेश होतो आणि त्यांना मुक्त काव्य यांचे जनक मानले जाते. ही ग्रीव अप इन हटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. हटिंग्टन मधील आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. हिज मेजर वर्क लीव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. त्यांच्या महत्वाच्या कवितांपैकी लीव्स ऑफ ग्रास ही त्यांची महत्वाची कविता जुलै 1855 मध्ये प्रकाशित करण्यात आली. इज ओ कॅप्टन माय कॅप्टन अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर लिहिलेली कविता सर्वात लोकप्रिय आहे. द सेक्शन वन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता लीव्स ऑफ ग्रास यामध्ये आहे आणि त्यामध्ये स्वतःची जाणीव, स्वच्छंदी जीवन आणि हृदयाची कोमलता यांचं मिश्रण आहे. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. या कवितेच्या दरम्यान लेखकाला आलेली स्वतःची जाणीव आणि या कवितेमधून प्रत्येक माणसाला आपली स्वतःची वेगळी परीक्षा द्यावी लागते आणि ही परीक्षा कोणत्याही शाळा किंवा विद्यापीठामध्ये होत नसते. ही कविता प्रतीकात्मक आहे आणि त्याचं सिम्बॉल हे रोड आहे. अ रोड इज समथिंग एव्हरी वन युजेस वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. रस्ता ही एक अशी गोष्ट आहे की ती प्रत्येक जण वापरत असतो, तिथे कोणाचीही मालकी नसते. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोण
कोणी श्रीमंत नसो नसतो किंवा कोणी गरीब नसतो, प्रत्येक जण या रस्त्यावर समान असतो. सगळ्या स्तरातील म्हणजे सगळ्या लेवलमधील लोकांना एकसारखं समजणारा हा रस्ता म्हणजे मोबॅलिटी, म्हणजे गतिशीलता, प्रगतीचं प्रतीक आहे. इथे मोबॅलिटीचा अर्थ आहे चालत राहणं, फिरत राहणं. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. वन कॅन टेक द रोड ऍज अ पॉइंट टू स्टार्ट ओवर टुवर्ड्स समथिंग न्यू. विच मॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस, ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेइंग इन वन प्लेस फॉर टू लॉन्ग, ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. स्पीकर काय सांगतोय की ज्या ठिकाणी मान सन्मान आदरातिथ्य होत असेल तर त्या ठिकाणी जास्त थांबायचं नाही, कारण त्या ठिकाणी माणसाची प्रगती खुंटते. म्हणजेच जीवनाचा प्रवास करत असताना आपण नेहमी चालतं फिरतं राहायला पाहिजे असं वॉल्ट व्हिटमन असं सांगतात. ओके, लेट अस सी द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही एक इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारी आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी कविता आहे. या कवितेमध्ये कवी आणि त्याने निवडलेला हा जो मुक्त रस्ता आहे, हा रस्ता लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे, मुक्ताचे व्यासपीठ आहे. प्लीज सी द फर्स्ट स्टांझा. अ फूड अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हियर अ फूड इज फर्स्ट स्टेप. एक पाऊल आणि अत्यंत आनंदाने मी मुक्त रस्ता निवडला. इथे स्पीकर काय सांगतोय, मी एक पाऊल टाकलेलं आहे, फर्स्ट स्टेप मी पूर्ण करत आहे, म्हणजे त्या रस्त्यावर पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पण कसा लाईट हार्टेड. लाईट हार्टेड मीन्स अत्यंत आनंदाने, उत्साहाने त्याने हा जो मार्ग आहे तो स्वीकारलेला आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा मार्ग त्याने स्वतःहून निवडलेला आहे. मुक्त, मुक्त म्हणजे कोणाचीही बंधनं नाही, त्या ठिकाणी कोणाचीही बंधनं नसतानाही त्याने स्वतः हा रस्ता निवडलेला आहे ज्यावरून त्याला प्रवास करायचा आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, म्हणजे त्याने अशा प्रकारचा रस्ता निवडलेला आहे की तो रस्ता कसा आहे, हेल्दी फ्री. हेल्दी फ्री म्हणजे इथे अर्थ कसा आहे, काय आहे, निरोगी आणि पोषक अशा प्रकारचा त्याने रस्ता निवडलेला आहे. म्हणजे त्याला तिथे कोणीही अडवू न शकणारा असा त्याने रस्ता निवडलेला आहे जो त्याच्यासाठी पॉसिबल आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज. इथे स्पीकर काय सांगतोय की मी जो इथे रस्ता निवडलेला आहे तो कसा आहे, माझ्या समोर जो रस्ता आहे तो ब्राऊन कलरचा आहे, म्हणजे तपकिरी रस्ता आहे जो मी निवडलेला आहे. पण तो कसा निवडलेला आहे, कोणाची परमिशन न घेता निवडलेला आहे, तो स्वतःहून स्वतःच्या आवडीप्रमाणे त्याने तो रस्ता निवडलेला आहे. ओके, नेक्स्ट आता हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. इथे स्पीकर काय सांगतोय की इथे मी कोणाकडे कधीच चांगलं नशीब मागितलेलं नाही, मी स्वतःच नशीबवान आहे, मला स्वतःलाच माझं नशीब घडवायचं आहे. आय माय सेल्फ अँड गुड फॉर्च्यून, म्हणजे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं तो स्पीकर सांगत आहे. ओके, तर आपण हे जे स्टँड बघितलेले आहेत तर या स्टँडमध्ये त्याने चार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहे, पहिला पाऊल जो त्याने टाकलेला आहे तो पाऊल कसा टाकलेला आहे, त्याच्या जीवनाचा त्याला प्रवास करायचा आहे रस्त्यावरून, तर तो रस्त्यावर प्रवास करत असताना तो पायी चालत प्रवास करत आहे. त्यानंतर दुसरं त्याने काय सांगितलेलं आहे की प्रवास करत असताना त्याने तो मार्ग स्वीकारलेला आहे पण त्या रस्त्यावरून तो रस्ता कसा आहे, लाईट हार्टेड आहे, म्हणजे उत्साही आहे, आनंदी आहे आणि तो प्रवास करत असताना तो अगदी आनंदी उत्साहाने तो प्रवास करत आहे आणि त्याचबरोबर त्या मार्गावरून जाताना त्याला कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. त्याचबरोबर तिसरी गोष्ट त्याने सांगितलेली आहे की त्या प्रवासावर, त्या जीवनाचा प्रवास करत असताना त्या प्रवासावर त्याचं स्वतःचं नियंत्रण आहे, म्हणजे त्याने स्वतः तो रस्ता निवडलेला आहे,
वेर एवर आय चूज म्हणजे त्यांनी स्वतःच्या आवडीप्रमाणे तो रस्ता निवडलेला आहे, त्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण आहे, स्वतःचं नियंत्रण आहे. फोर्थ, त्याने गोष्ट काय सांगितलेली आहे, त्याने निवडलेला रस्ता हा कसा आहे, हेल्दी आहे, फ्री आहे, म्हणजे इथे अर्थ काय घ्यायचा आपण, निरोगी आहे, पोषक आहे, म्हणजे त्याला तिथे आढळणारा कोणीही नाहीये असं त्याने तिथे रस्त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे स्पीकर आपल्याला काय सांगतोय की मला माझं स्वतःचं नशीब घडवायचं आहे, त्यामुळे माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे आणि यामध्ये मला कोणाच्याही मदतीची गरज नाही असं स्पीकर सांगतो. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, हेनसफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपॉन नो मोर, म्हणजे इथे त्याने पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये स्पीकर काय सांगतोय की या हा प्रवास करत असताना मी कधीच दुःखी झालो नाही आणि माझं जे काम आहे ते मी कधीच उद्यावर टाकलेलं नाही, नीड नथिंग. त्याने काय सांगितलेलं आहे, हेनसफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपॉन नो मोर, नीड नथिंग, यापुढे मी कधीच दुःखी झालो नाही, जीवनाचा प्रवास करत असताना मला कोणाचीही गरज लागली नाही, माझा स्वतःवरती पूर्णपणे विश्वास होता आणि त्याचबरोबर माझं जे काम आहे ते मी कधीच उद्यावरती टाकलं नाही, माझं काम मी वेळेवर पूर्ण करत आलो. आणि त्याचबरोबर तो काय सांगतोय की यापुढे मला कोणाचंही काही नको असं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये स्पीकर सांगतोय. दॅट विथ इंडोर कॉम्प्लेक्स, लायब्ररीज, कॅरलस क्रिटिसिझम्स, तर तो काय सांगतोय की घरच्या तक्रारी, मुक्त शिक्षण, वाद, टीका यांचा मी सामना केला. घरच्या किती तक्रारी असू देत, मुक्त शिक्षणामध्ये किती तक्रारी असू देत, त्याचबरोबर माझ्यावरती किती वाद टीका झालेला असू देत, तरीही मी त्यांचा सामना करत आलो. मी माझा पाऊल मागे कधीच घेतला नाही, जे माझ्या बाबतीत घडलं त्याचा मी सामना करत आलो, मी मागे हटलो नाही, आलेल्या परिस्थितीशी मी सामना करत आलो असं स्पीकर सांगतोय. नेक्स्ट काय सांगतोय स्पीकर, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. आता मी अत्यंत धीटाने म्हणजे स्ट्रॉंगली, तो काय सांगतोय की मी अत्यंत धीटाने व समाधानाने या मुक्त रस्त्याने प्रवास करणार आहे असं तो सांगतोय. आणि हा एकदम त्याच्यामध्ये पॉझिटिव्हपणा आणून ह्या सगळ्या गोष्टी तो क्लिअर करतो. ही जी पोएम आहे या पोएम मध्ये त्याने अगदी स्वतःच क्लिअर केलेलं आहे आणि यामध्ये त्याने स्वतःच पॉझिटिव्हली ते पॉझिटिव्हची गोष्ट आहे त्याने इथे क्लिअर केलेली आहे, पॉझिटिव्ह गोष्ट त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. आता मी अत्यंत धीटाने व समाधानाने या मुक्त रस्त्याने प्रवास करणार आहे, न डगमगता न घाबरता मी मागे हटणार नाही आणि त्याचबरोबर मी स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला यामध्ये कोणाची गरज नाही आहे असं तो क्लिअर करतोय. द अर्थ दॅट इज सफिशियंट, तो कसं म्हणतोय की हा प्रवास करताना ही पृथ्वी, हा देश पुरेसा आहे, त्यामध्ये कोणतीही कमतरता नाही, कारण की ते कसं आहे, ते परिपूर्ण आहे. I do not want the constellations any nearer. Here constellations means group of stars and influential groups of people. इथे स्पीकर काय सांगतोय, मला प्रभाव दडपण टाकणारी लोक आसपास नको, म्हणजे मला कोणाच्याही ग्रुप मध्ये सामील व्हायचं नाही. ज्याप्रमाणे स्टार्सचं ग्रुप असतं त्याला कॉन्स्टलेशन असं म्हटलं जातं, पण या पोएम मध्ये कॉन्स्टलेशनचं मिनिंग आपल्याला काय घ्यायचं आहे, ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे मला माझ्यावरती दडपण टाकणाऱ्या तसेच माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या लोकांपासून मला लांब राहायचं आहे आणि ती लोक माझ्या आजूबाजूला नको असं स्पीकर सांगतोय. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर, मला माहित आहे त्या आहेत तिथे योग्य आहेत, म्हणजे त्या ज्या जागेवर आहेत त्या जागेवरच ते योग्य आहेत, ते माझ्या आजूबाजूला अजिबात दिसता कामा नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या जागेवर राहायला हवंय. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम, मला माहित आहे ते त्यांच्यासाठी पुरेसा आहे, माझं नशीब मला घडवायचं आहे आणि त्यामध्ये
मध्ये मला कोणाची गरज नाहीये, म्हणून तू काय म्हणतोय की मला कोणती लोक आसपास नको, म्हणजे माझ्यावर स्वतःवर दडपण टाकणारी, प्रभाव टाकणारी अशी लोक मला नकोत, कारण की मला माझं स्वतःचं नशीब एकट्यालाच घडवायचं आहे आणि त्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. आणि त्याचबरोबर जी लोक माझ्यापासून लांब राहणार आहेत त्यांनी त्यांच्या जागेवरच राहणं योग्य आहे असं स्पीकर या पोयम मध्ये आपल्याला सांगतोय. ओके, सो नेक्स्ट इज स्टील या आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. अजूनही मी सुंदर आठवणींचे ओझे वाहून नेत आहे, म्हणजे तो काय सांगतोय की त्याच्या मनामध्ये अजून काही अशा गोड आठवणी आहेत. इथे डेलिशियस बर्डन्स, इथे डेलिशियस त्यांनी नाव युज केलेलं आहे, डेलिशियस बर्डन्स म्हणजे त्याच्या काही सुंदर आठवणी आहेत जो तो त्या रस्त्यावर प्रवास करत असताना सोबत घेऊन जात आहे, म्हणजे तो कॅरी करत आहे, तो वाहून नेत आहे त्या आठवणी आहेत त्या सर्व. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो, म्हणजेच जे काही त्याला रस्त्यामध्ये रस्त्याचा प्रवास करत असता रस्त्यावर प्रवास करत असताना जे काही स्त्री पुरुष त्याला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत तो जे काही बोलला आहे त्या सर्व आठवणी तो सोबत घेऊन जात आहे आणि त्यांना तो कधीही विसरणार नाही असंही तो सांगत आहे. आय स्वेअर, मी शपथपूर्व सांगतो की इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम, मी शपथपूर्वक सांगतो की त्या आठवणींपासून सुटका करून घेणं अशक्य आहे, म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवास करत असताना मला जी काही माणसं भेटली त्या माणसांना मी विसरणार नाही, ज्या माणसांशी मी बोलत होतो त्या माणसांच्या आठवणींपासून माझी कधीही सुटका होणार नाही आणि ते माझ्यासाठी काय इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न, त्या आठवणी मला परिपूर्ण करतात, म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीही मला आठवतात आणि माझ्या मधलं जे परिपूर्णत्व आहे ते पूर्ण होतं आणि त्यामुळे मला काही असं कमीपणा त्या गोष्टींमध्ये वाटत नाही. आणि त्याचबरोबर त्याने स्वतःचं ठाम मत व्यक्त केलेलं आहे की मला कोणाचीही गरज नाही आणि त्याचबरोबर मला माझं स्वतःचं नशीब घडवायचं आहे. पण जीवनाचा प्रवास करत असताना त्याला काही माणसं भेटली, त्या माणसांशी तो बोलला, त्या माणसांची ज्या आठवणी आहेत तो त्या विसरू शकत नाही, त्या आठवणी आहेत त्याला परिपूर्ण करतात. आय फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न, आणि तो असं म्हणतोय की त्या आठवणी मला त्यांच्या परिपूर्ण करतात व मीही माझ्या कामातून त्या आठवणी परत करेन. तो असं म्हणतोय मी सोबत जात असताना जीवनाचा प्रवास करत असताना त्यांच्या आठवणी सोबत घेऊन जात आहे, पण माझंही काम कधी ना कधी येईल, त्या कामामधून मी त्या कामामध्ये अडकून जाईल आणि त्याचबरोबर त्यांच्या आठवणी त्यांना मी परत करून टाकते असं स्पीकर त्याला सांगतोय. पण जीवनाचा प्रवास करत असताना हा जो स्पीकर रोडवर प्रवास करतोय तो प्रवास कुठपर्यंत आहे हे त्याला माहीत नाही, जो रोड त्याला दिसतोय जो रस्ता दिसतोय त्या रस्त्यावरून तो चालत जात आहे, पण जिथे त्याला थांबायचं आहे तिथे तो थांबणार आहे. जसा रस्ता दिसेल त्याप्रमाणे तो त्याचा प्रवास करत जाणार आहे आणि स्वतःच्या मताने त्याला जिथे थांबायचं आहे तिथे तो स्वतः थांबणार आहे आणि त्याचबरोबर तो स्वतःचं नशीब घडवणार आहे असं या पोयम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. Thus the poem of English Song of the Open Road is completed. Thank you.